गुड मॉर्निंग चिल्ड्रन, आज आपण इयत्ता तिसरीचा आपण सारे खेळू या पाठातील प्रश्नोत्तरे रिकाम्या जागा भरा आणि अनेकवचन पाहणार आहोत. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. पहिला, अंगणात मुले चेंडू खेळत होती. दोन, रोजीची आई अंगणात आली. तीन, हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले. चार, किती गोंडस पिल्लू आहे हे. पाच, या पिल्लांमुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल. प्रश्न क्रमांक दोन, अनेक वचन लिहा. चेंडू चेंडू, एक वचन चेंडू आणि अनेक वचन चेंडूच राहतं. दोन, एक पिल्लू अनेक पिल्ले. तीन, एक मित्र अनेक मित्र. चार, एक मूल अनेक मुले. पाच, मैत्रीण मैत्रिणी. परत एकदा आपण अनेक वचन वाचूया. चेंडू चेंडू, पिल्लू पिल्ले, मित्र मित्र, मुले मुले, मैत्रीण मैत्रिणी. प्रश्न क्रमांक तीन, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, अंगणात मुले काय खेळत होती. उत्तर, अंगणात मुले चेंडू खेळत होती. प्रश्न क्रमांक दोन, रोजीच्या आईला वाईट का वाटले. उत्तर, मुलांनी रोजीला खेळायला घेतले नाही म्हणून रोजीच्या आईला वाईट वाटले. प्रश्न क्रमांक तीन, आईने रोजीला कुत्र्याच्या पिल्लाला सांभाळायला का सांगितले. उत्तर, रोजीला पिल्लाबरोबर खेळायला मिळेल म्हणून आईने रोजीला पिल्लाला सांभाळायला सांगितले. चार, मुले रोजीच्या घरी का आली. उत्तर, रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला त्यामुळे मुले रोजीच्या घरी आली. पाच, रोजीला आनंद का झाला. मुले रोजीबरोबर खेळायला आली म्हणून रोजीला आनंद झाला. मुलांनो, तुम्ही सर्व रिकाम्या जागा भरा, अनेक वचन लिहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. थँक्यू.